श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री वेदपुरुषाय नमः। नमस्कार, मी तातेश्वर शास्त्री पाठक, speedypandit.com मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कार्तिक महिन्याची अमावस्या संपली की सर्व महिला मंडळांना वेद लागतात मार्गशीर्ष महिन्याचे। मार्गशीर्ष महिना संपला, महालक्ष्मीचा महिना। मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला दर गुरुवारी भगवती लक्ष्मीसाठी व्रताचं आयोजन करतात। महालक्ष्मीचे गुरुवार हे घरोघरी केले जातात। तर यावर्षी मार्गशीर्षाचे गुरुवार कोणत्या कोणत्या दिवशी आलेले आहेत आणि आपल्याला यावर्षी ते कसे साजरे करायचे त्याच्याबद्दल थोडक्यात मी इथे आज माहिती देण्यासाठी आलेलो आहे। तर इंग्रजी महिन्याप्रमाणे ह्या 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो। 14 डिसेंबरला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशीच मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया या दिवशी पहिला गुरुवार येतोय। त्यानंतर दुसरा जो मार्गशीर्ष गुरुवार आहे तो 21 डिसेंबर म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल अष्टदशमीच्या दिवशी येत आहे। त्याच्यानंतरचा तिसरा जो गुरुवार आहे हा 28 डिसेंबर रोजी, या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यरात्रीनंतर गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे आणि लोक अशा योगाचा अतिशय म्हणजे वर्षभर वाट पाहत असतात। तर ह्या योगाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या महालक्ष्मीचं व्रत त्या दिवशी सफल आणि संपूर्ण बनवावं। त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये 4 जानेवारीला मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी, या दिवशी चौथा मार्गशीर्षाचा गुरुवार येतो। पाचवा जो मार्गशीर्षाचा गुरुवार आहे हा 11 जानेवारी या दिवशी येतोय। त्या दिवशी मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि हा अमावस्येचा दिवस वर्ज्य दिवस असल्यामुळे ह्या दिवशी जर चा गुरुवार आपण नाही पकडला तरी चालेल। अशा प्रकारे 4 गुरुवार आपल्याला भगवती महालक्ष्मीची सेवा करण्याचा योग येतो आहे। तर ह्या प्राथमिक माहितीसाठीच आपला आजच्या ह्या व्हिडिओचं प्रयोजन होतं। नमस्कार।